सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। कुपवाडला मंजूर असलेले मल्टीपर्पज हॉस्पिटल कुपवाडमध्येच व्हावे यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत। कुपवाड आणि परिसरातील गोर गरिबांसाठी मल्टीपर्पज हॉस्पिटल मंजूर झाले असून ते कुपवाडमध्येच व्हावे, अन्यथा अन्य ठिकाणी हलवल्यास कुपवाडमधील सर्व नगरसेवक व सर्व संघटनांना घेऊन जन आंदोलन उभा करण्याचा इशारा कुपवाडमधील सर्व नगरसेवक व सर्व संघटनांनी दिला आहे। गेल्या 2 वर्षांपूर्वी कुपवाडसाठी मल्टीपर्पज हॉस्पिटल मंजूर झाले, यासाठी 5 कोटींचा निधी शासनाने दिला आहे, मात्र जागेअभावी हॉस्पिटलचे काम रेंगाळले होते। या हॉस्पिटलला कुपवाड गावठाणलगत असलेल्या वाघमोडे नगरजवळ 21 गुंठे ओपन स्पेस आणि 26 गुंठ्यांची जागा अप्पा नाना मगदुम यांनी TDR देण्याच्या अटीवर देण्यास संमती दिली आहे, त्यामुळे या ठिकाणीच हॉस्पिटल व्हावे अशी कुपवाडमधील सर्वसामान्य नागरिक संघटनांची मागणी आहे। मी सभापती रईसा रंगळे बोलत आहे। कुपवाडच्या सर्व जनतेची इच्छा अशी आहे की कुपवाडमध्येच दवाखाना व्हावा आणि आमच्या सन्माननीय सदस्यांची व आमच्या कुपवाडमधली सर्व संघटनांची पण इच्छा आहे की कुपवाडमध्येच मल्टीपर्पज हा दवाखाना इथे झालाच पाहिजे। म्हणून ह्यासाठी आम्ही कोणतेही धोरण स्वीकार करणार आणि सर्व जनतेसाठी आम्ही लढणार आहोत। यासाठी हा दवाखाना कुपवाडच्या जनतेसाठी आम्ही लढणार आहोत आणि हा दवाखाना कुपवाडमध्ये झाला पाहिजे, यासाठी हा मत आम्ही इथे येथे मानले आहे। प्रभाग समिती क्रमांक 3 त्यांनी आज बैठक झाली। त्या बैठकीच्या अनुषंगानं सर्व नगरसेवकांचं सभापतींचं असं मत आहे की जे आता मल्टीपर्पज जे दवाखाना होणार आहे कुपवाडमध्येच झाला पाहिजे, कारण जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून त्या ठिकाणी दवाखाना झाला पाहिजे असं जनतेचं मत आहे, सर्व संघटनेचं। आणि या भागातील जे कुपवाडमधील नागरिक आहेत, गोर गरीब आहेत, त्यांना दवाखाना जवळ पाहिजे, कुपवाडच्या गावठाणच्या लगत पाहिजे, या हेतून या ठिकाणी कुपवाडच्या वाघमोड नगरमध्ये कुपवाडच्या असणाऱ्या लगतच्या भागात मेन रोड लगत आहे, चांगल्या सुखसुखसोयी त्या ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी दवाखाना झाला पाहिजे अशी आमची ठाम धारणा आहे। आज या ठिकाणी दोन्ही माजी उपापौर, माजी विरोधी पक्षनेता असेल, आमचे सभापती असतील, या भागातील व्यापारी संघटनेचे लोक असतील, पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची सगळे सदस्य असतील, या सगळ्यांची ठाम भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुपवाडा दवाखाना झाला पाहिजे। आम्ही हे म्हणतोय कुपवाडाच दवाखाना झाला पाहिजे, अन्यथा जर का इतर नगरसेवक काही जाणून बुजून श्रेयवादासाठी इकडे तिकडे जर जागा दाखवत असतील तर कुपवाडची जनता आम्ही सर्व नगरसेवक कधी गप बसणार नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये कुपवाडला दवाखाना झाल्यासाठी आम्ही गप बसणार नाही, अन्यथा जन आंदोलन उभा करू, आम्ही रस्त्यावर उतरू, कुपवाडच्या जनतेसाठी आम्ही आहोत, कुपवाडच्या जनतेचं काम करणं हेच आमचं ध्येय धोरण आहे। पुढच्या काळामध्ये आज कुपवाड भागामध्ये अनेक भागामध्ये सुविधापासून वंचित आहे, सांगली मिरजेच्या तुलनेत कुपवाडमध्ये सुविधा फार कमी आहे, आणि असे मोठे मोठे जर काही दवाखाने होत असतील तर कुपवाडमध्ये नक्की झाला पाहिजे। आज सांगली मिरजेमध्ये जवळजवळ 10 त्या ठिकाणी आरोग्याची केंद्र स्थापन झाली, राहणारा एकच कुपवाडला मल्टीपर्पज जो दवाखाना आहे तो या कुपवाड भागामध्ये झाला पाहिजे। प्रशासनाचा ग्रीन सिग्नल आहे, ज्या शेतकऱ्यांनी कुपवाडसाठी दवाखाना व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी चांगली जागा मोफत अशी दिली, TDR पद्धतीने जागा दिल्या, म्हणजे कुपवाडचे लोक किती उत्स्फूर्त आहेत याच्यावर दिसून येते, त्या कुपवाडच्या जनतेचा आदर केला पाहिजे, इतर नगरसेवकांनी हमपणा सोडला पाहिजे आणि कुपवाडसाठी म्हणून त्यांनी या दवाखान्याला त्यांनी संमती दिली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे। आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स, और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो।